नवी मुंबई मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. मेट्रोमुळे बेलापूरहून तळोजा केवळ 18 मिनिटात गाठता येणार. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी सिडकोची जय्यत तयारी. दादरच्या फुल मार्केट मागे असणाऱ्या खत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, त्याविरोधात स्थानिकांचं मार्केटमध्येच आंदोलन. पुण्याच्या बुधवार पेठेतील 7 बांगलादेशी महिलांना अटक, महिलांची फसवणूक करून भारतात आणल्याचं उघड. मुंबईच्या घाटकोपर कुर्ला भागातील पाणीपुरवठा लवकरच सुधारणार, जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी पालिका करणार 74 कोटींचा खर्च. पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीत 8.33% बोनस तर 21,000 रुपयांची बक्षिसी दिली जाणार. पुण्याच्या पूरमधील सारोळा गावात दुचाकीची चोरी, 3 चोरटे सीसीटीव्हीत कैद, राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आज पाणीपुरवठा बंद, बारवे धरण जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्या आणि महावितरण जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करणार, तर तरुणांना उद्योगासाठीच्या भांडवलीची मर्यादा 10 लाखांहून 15 लाख होणार, मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत निर्णय.